वर्ध्याच्या जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये महसूल विभागात जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी अचानक भेट दिली. त्यांनी रेशन कार्डच्या ऑनलाईन कामाचा आढावा घेतला आणि नागरिकांच्या समस्याही जाणून घेतल्या. जिल्हाधिकारी अचानक कार्यालयामध्ये आल्यामुळे कर्मचारी आणि अधिकाऱ्यांची धावपळ उडाली. सोलापूर डीसीसी बँकेच्या निवडणुकीचं भवितव्य 24 ऑगस्टला सुनावणीमध्ये ठरणार आहे. राजकीय दबावाखाली अधिकारी निवडणूक टाळत असल्यामुळे दाखल झालेल्या याचिकेवर ही सुनावणी होणार आहे. दरम्यान उच्च न्यायालयामध्ये दाखल केलेल्या शपथपत्रामध्ये बँकेची आर्थिक परिस्थिती खराब असल्याचं डीसीसी बँकेनं म्हटलं आहे. शहापूर तालुक्यातील माळीपाड्यातील ग्रामस्थ मूलभूत सोयींपासून वंचित राहावं लागते त्यांना. इथल्या माळीपाडा गावामध्ये स्मशानभूमीकडे जाण्यासाठी रस्ता नाहीये, त्यामुळे मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यासाठी गावकऱ्यांना मोठी कसरत करावी लागते. बुलढाणा जिल्ह्यातून जाणाऱ्या नागपूर धुळे मुंबई राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 53A चं चौपदरीकरणाचं काम पूर्ण झालं आहे. आज त्याचं लोकार्पणही झालं. मात्र 19 जुलै रोजी पडलेल्या मुसळधार पावसामुळे रस्त्याचं ड्रेनेज पूर्णपणे उखडून गेलं. तसंच हा रस्ताही थोडा खचलेला आहे. Zee24 ने ही बातमी दाखवली होती. जवळपास 1 महिना होत आला तरीही या ठिकाणी परिस्थिती जैसे थेच आहे. मुंबई गोवा महामार्गाच्या खड्ड्यांविरोधात मनसे आक्रमक झाली. परमेलमधील शेडुंग टोल नाक्याजवळ मनसे कार्यकर्त्यांनी मुंबई गोवा महामार्गाच्या खड्ड्यांमध्ये वृक्षारोपण केलं आणि सरकारचा जाहीर निषेध केला. आंदोलनकर्त्यांना पनवेल पोलिसांनी मग ताब्यातही घेतलं. लातूर जिल्ह्यात दुष्काळ जाहीर करण्याच्या मागणीसाठी मनसेनं जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन केलं. यावेळी सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. पावसानं पाठ फिरवल्यामुळे दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. मात्र सरकार शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप करण्यात आला. छत्रपतींचा विचार म्हणजे